नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुम्हाला मस्त क्रिस्पी, टेस्टी आणि खुसखुशीत असे समोसे बनवून दाखवणार आहे. आज मी मध्यम आकाराचे जवळजवळ 35 ते 40 समोसे तयार करणार आहे. त्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे आणि 4 मोठे असे बटाटे घेतलेत. आणि हे मी सुखे वाटाणे 200 ml कपने 1 कप एवढे घेतलेत. हे वाटाणे मी रात्रभर भिजवून घेतलेत. याऐवजी तुम्ही फ्रेश मटारही वापरू शकता. हे अंदाजे 1/2 किलो एवढे असतील. जर तुम्हाला जास्त बटाटा वापरायचा नसेल तर तुम्ही वाटाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. आता हे जे बटाटे आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. आता एका कुकरमध्ये मी हे काढून घेते आणि बटाटे अर्धे बुडतील एवढं मी यामध्ये आता पाणी ॲड करते. आता कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला मध्यमाचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता जे सुखे वाटाणे आहेत ते मी रात्रभर भिजवून घेतले होते, तेसुद्धा मी आता उकडून घेते. एका कुकरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतलेत. आता यामध्ये मी ज्या कपने वाटाणे मोजून घेतलेत 1 कप, त्याच कपने मी यामध्ये 3 कप एवढं पाणी ॲड करते. तुम्ही माझ्या बऱ्याच रेसिपीजमध्ये हा कप बघितला असेल. खूप उपयोगी पडतो हा किचनमध्ये. आता या वाटाण्यांमध्ये मी 3 कप एवढं पाणी ॲड केलं आहे. यामध्ये आपल्याला 1/2 चमचा एवढं आता मीठ ॲड करायचं आहे. आता या कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला मध्यमाचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस स्लो करून 10 मिनटं आपल्याला हे वाटाणे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आता बटाटे आणि वाटाणे आपले एकदम परफेक्ट शिजलेले आहेत. थंड झाल्यावर मी कुकर ओपन केलं आहे. तुम्ही बघू शकता आपले जे बटाटे आहेत ते सुद्धा एकदम परफेक्ट असे भाजीसाठी उकडलेले आहेत, जे आपण समोशाचं स्टफिंग बनवणार आहोत त्यासाठी. आणि वाटाणाही एकदम परफेक्ट आपला उकडलेला आहे. आता मी बटाट्याची सालं काढून घेते आणि वाटाण्यामधलं जे पाणी आहे ते सुद्धा गाळून घेते. समोशाच्या स्टफिंगमध्ये वापरण्यासाठी इथे मी स्पेशल पंजाबी मसाला बनवते. त्यासाठी इथे मी 6 ते 7 बेडगी मिरच्या घेतल्यात, 12 काळी मिरी घेतली आहे, 3 टेबलस्पून घेतलेत मी दही, 1.5 TSP मी घेतली आहे बडीशोप, म्हणजे 1.5 TSP बडीशोप. त्यानंतर मी जिरं घेतलं आहे 3 TSP आणि सगळ्यात शेवटी मी इथे घेतलं आहे 1/2 TSP आणि त्यापेक्षा थोडंसं 1/2 चमचा एवढं जास्त मीठ. आता आपण जे सुखे मसाले घेतलेत ते आपल्याला थोडेसे 2 ते 3 मिनटं फक्त रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व मस्त मी खमंग आणि हाताला गरम लागेल इतपत 2 ते 3 मिनटं भाजून घेते. आता 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यावर यामध्ये मी जे मीठ घेतलं होतं ते ॲड करते. मीठ आपल्याला या सुख्या मसाल्यांसोबत थोडंसं परतून घ्यायचं आहे 1/2 मिनिटभर. आता हे मी 2 मिनटं व्यवस्थित परतून घेतलं आहे. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता थंड झाल्यावर याची आपल्याला मिक्सरमधून जाडसर पावडर करायची आहे. आता हे सर्व सुखे मसाले छान थंड झाले आहेत. आता हे मिक्सरमधून जाडसर फिरवून घेते आणि तुम्हाला दाखवते. मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर आता हा आपला मस्त समोशाच्या स्टफिंगसाठी पंजाबी मसाला रेडी आहे. या मसाल्यामुळे समोशाच्या भाजीला खूप छान टेस्ट येते. आणि हा मसाला उरला तर तुम्ही आलू पराठ्यामध्ये सुद्धा वापरलात तरी खूप छान टेस्ट येते आलू पराठ्याला. आता मी तुम्हाला समोशाच्या पारीसाठी पीठ परफेक्ट कसं मळून घ्यायचं, कोणतं मोहन वापरायचं ते सांगते. इथे मी मीडियम आकाराचे 35 ते 40 समोसे बनवते. त्यासाठी इथे मी 200 ml कपने 3 कप मैदा घेतला आहे. मैदा मी चाळून घेतला आहे, कंपल्सरी चाळून घ्यायचा आपल्याला मैदा. त्यानंतर इथे मी 3 टेबलस्पून बारीक जो फाईन 0 नंबर रवा असतो तो रवा घेतला आहे. 1 TSP इथे मी मीठ घेतलं आहे. त्यानंतर 1 TSP ओवा घ्यायचा आहे. आता इथे मी 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे आणि त्यानंतर 4 टेबलस्पून मी इथे डालडा घेतला आहे. आपल्याला कंपल्सरी डालडाच वापरायचा आहे मोहन म्हणून, तूप वापरायचं नाही आहे. आता इथे एका प्लेटमध्ये मी मैदा घेतला होता तो काढून घेतला आहे. आता आपण पीठ मळून घेणार आहोत पारीसाठी. आता या मैद्यामध्ये मी जो रवा घेतला होता तोही ॲड केला आहे. त्यानंतर मीठ ॲड केलं आहे. आता यामध्ये मी जो ओवा घेतला आहे तो ॲड करते. ओवा आपल्याला थोडा थोडा हातावर घेऊन अशा पद्धतीने त्याला थोडंसं क्रश करून नंतर आपल्याला या मैद्यामध्ये ॲड करायचं आहे. आता हे सर्व थोडंसं मिक्स करून घ्यायचं. हे सर्व थोडंसं मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी आता जो डालडा घेतला होता तो ॲड करते. सुरुवातीला आधी हा डालडा जो आहे व्यवस्थित या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा.
अशा पद्धतीने डालडा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दोन्ही हाताने आपल्याला अशा पद्धतीने हा डालडा मैद्याला चोळून घ्यायचा आहे. डालडा जो आहे मैद्यामध्ये मिक्स करतेवेळी गरम करून घ्यायची गरज नाही. अशा पद्धतीने मिक्स केल्यामुळे डालडा जो आहे मैद्यामध्ये छान एकजीव होतो. समोशाच्या पारीची ही महत्त्वाची स्टेप आहे, आपल्याला कंपल्सरी असं करायचं आहे. त्यामुळे समोशाचं जो वरचं कवर आहे त्याला बबल्स येत नाहीत, व्यवस्थित मस्त खस्ता खुसखुशीत असं आपले समोसे तयार होतात. आता डालडा मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी जे 2 टेबलस्पून तेल घेतलं होतं ते ॲड केलं आहे. तेलही आपल्याला गरम करून घ्यायची गरज नाही आहे. आता तेलसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही हातांनी चोळून घेऊन या मैद्यामध्ये एकजीव करायचा आहे. हा मैदा आपला क्रंबली बनला पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता अशी ही मूठ तयार झाली की समजायचं डालडा आणि तेल या मैद्यामध्ये छान एकजीव झालेलं आहे. आता हे पीठ जे आहे मळण्यासाठी रेडी आहे. आता हा जो मैदा आहे मळून घेतेवेळी मी साधंच पाणी वापरलं आहे. याला कोणतंही फ्रीजचं थंड किंवा कोणतंही पाणी वापरायचं, आपलं नॉर्मल पाणी वापरायचं. आणि थोडं पाणी ॲड करत हा मैदा आपल्याला घट्ट असा मळून घ्यायचा आहे. जास्त कडक मळून नाही घ्यायचा पण घट्ट मळून घ्यायचा आहे. आता थोडं पाणी ॲड करत हा मैदा मी छान व्यवस्थित मळून घेऊन तुम्हाला दाखवते. आता थोडं पाणी ॲड करत हा मैदा मी छान मळून घेतला आहे 3 ते 4 मिनटं. तुम्ही पाहू शकता हा मैदा एकदम कडकही नाही आणि सॉफ्टही नाही आहे, व्यवस्थित घट्टसर असं पीठ मी मळून घेतलं आहे. आपल्याला अशाच पद्धतीचं समोशासाठी पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे मळून घेतलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा तास थोडं सेट होण्यासाठी. आता समोशामध्ये भरून घेण्यासाठी मी स्टफिंग तयार करते. त्यासाठी उकडून सोलून घेतलेले जे बटाटे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला हाताने कुस्करून घ्यायचे आहेत. आता हे मी सगळे कुस्करून घेते. आता मी समोशाचं स्टफिंग तयार करून घेते. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 4 टेबलस्पून एवढं तेल ॲड केलं आहे. तेल आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे, इथे भाजीची क्वांटिटी जास्त आहे म्हणून मी 4 टेबलस्पून एवढं तेल ॲड केलं आहे. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून आल्याची पेस्ट ॲड करते आहे. आल्याची पेस्ट थोडीशी परतून झाली की यामध्ये आपल्याला 4 TSP मिरचीची पेस्ट ॲड करायची आहे. मिरचीच्या पेस्टऐवजी तुम्ही मिरची एकदम फाईन चॉप करून घेतलात तरी चालेल. आलं आणि मिरचीची पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 1/2 चमचा हिंग ॲड करायचा आहे. आता हिंग ॲड केल्यावर हे सर्व मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर गॅस बारीक करून यामध्ये मी जो आपण जाडसर पावडर करून घेतलेला पंजाबी मसाला आहे तो ॲड करते 3 टेबलस्पून. तुम्हाला जर याचा फ्लेवर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही 1-2 चमचे यामध्ये अजून ॲड करू शकता. मसाला ॲड केल्यावर याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपल्याला 1 TSP लाल मिरची पावडर आणि 2 TSP गरम मसाला ॲड करायचा आहे. आता हे मसाले व्यवस्थित या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर मसाले जे आहेत करपतील. स्टफिंग मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते म्हणून मी अजून 1 टेबलस्पून पंजाबी मसाला यामध्ये ॲड केला आहे. टोटल 4 टेबलस्पून पंजाबी मसाला मी यात सारणाचे जे मसाले आहेत त्यामध्ये ॲड केलं आहे. आता जो बटाटा आपण कुस्करून घेतला होता तो आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. बटाटा ॲड करून झाल्यावर यात मी जे उकडून घेतलेले वाटाणे होते तेसुद्धा ॲड करते. यातलं पाणी मी गाळून घेतलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला 1 TSP आमचूर पावडर ॲड करायची आहे. आणि यातच मी लगेच चवीनुसार मीठही ॲड करते. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण पंजाबी समोस्याची ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. जसे तुम्ही बाहेरून विकत आणता तसे हे समोसे तयार होतात. आता ही स्टफिंगची भाजी मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता यावरून मी बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर ॲड करते. आता ही कोथिंबीर या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायची. तुम्हाला जर पुदिन्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा फ्रेश पुदिना बारीक चॉप करून तोही ॲड करू शकता. आता ही आपली स्टफिंगसाठीची भाजी तयार आहे. ही पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला समोशासाठी वापरायची आहे. आता 1/2 तास झाला आहे. आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठही एकदम परफेक्ट असं समोसे तयार करण्यासाठी रेडी झालेलं आहे. मी याला जस्ट थोडंसं अगदी मळून घेते आणि यातील आपल्याला जेवढे लहान मोठे ज्या आकाराचे समोसे तुम्हाला बनवायचे आहेत तेवढं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहेत. मी मध्यम आकाराचे समोसे बनवते त्यासाठी इथे मी
मध्यम आकाराचेच गोळे तयार करून घेते। आता हे काही गोळे मी इथे रेडी करून घेते। त्यानंतर त्यातला एक गोळा घेऊन अशा पद्धतीने आपल्याला त्याला अंडाकृती लाटून घ्यायचा आहे। ही पारी आपल्याला जास्त जाड नाही, जास्त पात्र नाही, अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे। ही पारी लाटतेवेळी आपल्याला अजिबात पीठ लावायचं नाही आहे। जर वाटलं की ही तुम्हाला पोळपाटला चिकटते आहे तर तुम्ही याला थोडंसं तेलाचा हात लावू शकता, पण तशी गरज पडत नाही। तुम्ही पाहू शकता मी याला तेलाचा किंवा पिठाचा अजिबात हात लावलेला नाही आहे। अगदी सहज ही पारी लाटली गेली आहे। आता याचे आपल्याला मधोमध समान आकाराचे दोन भाग करायचे आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम जाड नाही, एकदम पात्र नाही, अशा पद्धतीने मी ही पारी लाटून घेतली आहे। आता याचा एक भाग जो आहे आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि याच्या सर्व बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। आता पाणी लावून झाल्यानंतर हा जो सरळ भाग आहे तो आपल्याला मधोमध दुडून घ्यायचा आहे। आता दुडून घेतल्यानंतर व्यवस्थित याला प्रेस करून घ्यायचं आणि हाताचा आपल्याला अशा पद्धतीने सी आकार बनवून यामध्ये आपल्याला आपण जो कोन बनवून घेतला आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे। आता हा जो तयार कोन आहे यामध्ये आपल्याला आपण जे सारण बनवून घेतलं आहे ते भरायचं आहे। सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे, त्यानंतरच मी हे वापरते आहे। आता सारण भरून झाल्यावर याला बोटाने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि प्रेस करून झाल्यावर आता वरचा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। आपण जो दुडून घेतलेला भाग आहे त्याच्या समोरचा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फोल्ड केल्यावर समोरचा जो भाग आहे त्यावर आपल्याला तो चिकटवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने चिकटवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आपला समोसा तयार आहे। समोसा असा बसला म्हणजे समजायचं आपला समोसा जो आहे परफेक्ट तयार झाला आहे। आता समोसे कसे तळून घ्यायचे हे मी तुम्हाला दाखवते। इथे मी काही समोसे रेडी करून घेतले आहेत। समोसे तळतेवेळी तेल जे आहे कडकडीत गरम असलं नाही पाहिजे, आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे तेल। आणि समोसे जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा ते चटकन वरती नाही आले पाहिजेत, सावकाश फ्राय होऊन वरती आले म्हणजे समजायचं आपलं तेल जे आहे परफेक्ट समोसे तळण्यासाठी रेडी आहे। आता तुम्ही पाहू शकता हे समोसे स्वतःहूनच हळूहळू फ्राय होत तेलावर यायला सुरुवात झाली आहे। इथे मी जास्त समोसे कढईमध्ये सोडले त्यामुळे तेलाचं टेम्परेचर जे आहे मेंटेन राहतं यासाठी। आता या स्टेजला आपल्याला हे समोसे परतून घ्यायचे आहेत। समोसे तळतेवेळी त्यांना सारखं परतत नाही राहायचं, एका साईडने व्यवस्थित 2 ते 3 मिनटं फ्राय झाल्यावरच आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत। आता तुम्ही पाहू शकता या समोशांना ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली आहे। आता मी यांना परतून घेते आणि दुसऱ्या साईडने यांना व्यवस्थित फ्राय होऊ देते। आता 3 ते 4 मिनटं झाली आहे, तुम्ही पाहू शकता समोशांना किती मस्त कलर आला आहे आणि यावर अजिबात काही बबल्स वगैरे आलेले नाही आहेत। आणि हे समोसे मी टोटल फक्त 3 ते 4 वेळा परतून घेतले आहेत। आता हे समोसे आपले खाण्यासाठी रेडी आहेत, हे मी काढून घेते। मस्त परफेक्ट असे जसे हलवाई स्टाईल असतात तसे आपले समोसे रेडी झाले आहेत। हे मी एका चाळणीमध्ये काढून घेते जेणेकरून जर काही एक्स्ट्रा तेल असेल तर ते निथळेल। आणि आता अशाच पद्धतीने मी बाकीचे जे समोसे आहेत तेही तळून घेते। दुसऱ्या वेळी जेव्हा आपण समोसे तळतो त्यावेळी आपल्याला तेलाचं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे, गॅस बंद करायचा, तेल थोडंसं थंड झालं की नंतर यामध्ये आपल्याला हे समोसे सोडायचे आहेत। आता हे समोसे मी रेडी करून घेतले, सगळे समोसे मी तळले आहेत, काही समोसे मी ते तळते। हे समोसे आता खाण्यासाठी रेडी आहेत। मी पाहू शकते याचं टेक्स्चर ते मस्त असा आपला हा समोसा क्रिस्पी तयार झालाय। तुम्ही समोशाची रेसिपी नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।